भारतानं लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही आता मागे टाकलंय. संयुक्त राष्ट्रानं भारताच्या लोकसंख्येची आकडेवारी आता जाहीर केली आहे आणि त्यानुसार आता भारत जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश झालाय. पाहुयात या संदर्भातला हा साम रिपोर्ट. लोकसंख्येच्या बाबतीत महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतानं एका बाबतीत चीनवर मात केली आहे. लोकसंख्येत भारतानं चीनला मागे टाकत जगात पहिला क्रमांक पटकावलाय. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने जाहीर केल्यानुसार आता भारताची लोकसंख्या 142.86 कोटी इतकी आहे, तर चीनची लोकसंख्या 142.57 कोटी इतकी आहे. या दोन्ही देशांच्या लोकसंख्येत 29 लाखांचा फरक आहे. 1950 पासून पहिल्यांदाच भारतानं लोकसंख्येत चीनला मात दिली आहे. चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी उच्चांकावर पोहोचली होती, आता तिची घसरण सुरू झाल्याचं या अहवालात म्हटलंय. भारताची लोकसंख्या वाढत असली तरी वाढीचा दर मात्र घसरलाय. दहा ते 19 वयोगटातले भारताचे 18% लोक आहेत, तर चीनचे 12% लोक आहेत. 10 ते 24 वयोगटात भारताचे 26% लोक आहेत, तर चीनचे 18% लोक आहेत. 15 ते 64 वयोगटात भारताची 68% लोकसंख्या आहे, तर चीनची 69% इतकी लोकसंख्या आहे. भारताची 60% लोकसंख्या 5 चीन सारखं संकट भारतावरही येऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.